महाराष्ट्रातले कार्यकर्ते नेते यांना पक्षात परत यायचं आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षात जे गेलेले आहेत काही आमदार आहेत आणि काही कार्यकर्ते प्रमुख आहेत ज्यांना मागच्या निवडणुकीत अपयश आलं, असे बरेच कार्यकर्ते संपर्क करतायत आणि त्यांच्यासाठी त्यांची इच्छा आहे की पुन्हा राष्ट्रवादी काम करूया. समज सिटिंग आमदार आहे ते कशा पद्धतीने परत येणार, त्यांना राजीनामा द्यावा लागेल? सिटिंग आमदारांचं आम्ही सध्या प्रायोरिटी आमची नाही आहे, पण बाकीचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याशी आमची चर्चा सल्लामसलत चालू आहे. असं आहे की कुटुंबातल्या एखादी गोष्ट असेल तर त्याविषयी बाहेर जी स्टेटमेंट आली त्याच्या पलीकडे काय आहे असं मला वाटत नाही. एकूणच वातावरण असं आहे का की अजित पवार नाराज आहेत? असं काही वातावरण नाही आहे. पार्थ नाराज आहे असंही काही वातावरण नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःच्या घरातला विसंवाद आणि स्वतःच्या घरातला भेद लपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून काही आमदार येतील का अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्याचं काम जे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अतिशय योजनाबद्ध पद्धतीने चाललंय याला कुठलीही सफलता भाजपच्या गोटातून मिळण्याची शक्यता दुरान्वयी नाही. स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी होणाऱ्या अडचणींना आणि त्याच्या अपयशातून मार्ग काढण्यासाठी ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत आश्चर्य आम्हाला याचं आहे की माध्यमं त्याला प्रसिद्धी का देत आहे. आणि त्यामुळे जयंत पाटील आणि अजित पवार यांनी स्वतःच्या पक्षात संवाद जरी साजला तरी खूप होईल अशा पद्धतीची स्थिती असताना अन्य पक्षातील आमदारांच्या बाबतीतली चिंता तुम्ही करू नका, स्वतःचं सरकार आणि स्वतःचं पक्ष वाचवण्याची भूमिका तुम्ही घ्या. भारतीय जनता पक्षाला कोणाचा परिवार फोडण्यात इच्छा नाही, ना कुठल्याही पद्धतीचं सरकार पाडापाडीमधली कुठलाही प्रयत्न नाही.